विधायक अनिल देशमुख ने शीत सत्र में बेमौसम बारिश से बर्बाद हुए फसल का मामला उजागर किया। उन्होंने कहा कि नुकसान के कारण किसान आत्महत्या कर रहे हैं, मगर सरकार का ध्यान नहीं है। अवकाळाची परिस्थिती आहे, मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी अडचणीत आहे। या ठिकाणी कापूस उत्पादक शेतकऱ्याला कापसाला भाव नाही, धानाला बोनस नाही, सोयाबीनला भाव नाही, संत्रा मोसंबी बांगलादेशला जाते, ते बांगलादेशला जाऊ शकत नाही। आपल्याला सांगतो की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका वर्षामध्ये 2022 मध्ये 272 आत्महत्या झाल्या आणि यावर्षी 188 अशा 460 आत्महत्या फक्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये झाला। त्याची आम्हाला चर्चा करायची आहे, पण सरकार त्या निमित्तानं वेळ द्यायला तयार नाही। सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायला वेळ देत नाही, त्याचा निषेध म्हणून आम्ही सभागृहाच्या बाहेर पडलेलो आहोत।